नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी वाणिज्यामध्ये वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 3 उद्योजकतेचा विकास हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाची प्रस्तावनेमध्ये उद्योजकतेच्या विकासासाठी आपण 3 भाग बघितले, म्हणजेच 3 संकल्पनेचा अर्थ बघितला। त्यामध्ये एक उद्योजक, उद्योजकता आणि उद्योग हे संकल्पना आपण का अभ्यासल्या, कारण या तिन्हींचा अर्थ वेगवेगळा आहे। उद्योजक ज्याला उद्योग करण्याची इच्छा आहे, ज्याच्याकडे नवचैतन्य क्षमता आहे, नवनिर्मिती क्षमता आहे, काहीतरी करण्याची त्याची इच्छा असते, बरोबर का नाही, तो उद्योजक। आणि उद्योजकाने केलेली कार्य म्हणजे उद्योजकता, आणि ज्या ठिकाणी कार्य केली जातात तो उद्योग, असा सरळ सरळ अर्थ आपण सेपरेट बघितला। मग उद्योजकतेचा विकास म्हणजे उद्योजकांनी केलेली कार्य जर प्रभावी होण्यासाठी, म्हणजे उद्योजकतेचा विकास होण्यासाठी उद्योजक कसा असावा याची माहिती आपण प्रथमतः घेणार आहोत। मग उद्योजक म्हणजे काय याची माहिती जरी आपण घेतली असली तरी आपण उद्योजकाची व्याख्या अभ्यासणार आहोत। उद्योजक म्हणजे उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते। उद्योजक अशी व्यक्ती आहे, उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती की ती पैसे मिळवण्यासाठी काय करते, व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार होते, आहे का नाही। नफ्याची एक व्याख्याच आहे काय, की धोका पत्करण्याचा मोबदला म्हणजे नफा। नफा जर कमवायचा असेल तर आपल्याला काही अंशी का होईना पण जोखीम किंवा धोका हा पत्करावाच लागतो। मग तो पत्करण्यासाठी किंवा जो धोका पत्करतो त्याला देखील उद्योजक त्या ठिकाणी म्हणता येईल। मग काय व्याख्या केली, की पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करून तो काय करत असतो, जोखीम पत्करण्यास तयार असतो, अशी व्यक्ती म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी उद्योजक आहे। म्हणजेच वेबस्टर जो शब्दकोश, वेबस्टर शब्दकोशानुसार ही व्याख्या आहे, अनेकांनी व्याख्या केलेली आहे, ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार सुद्धा व्याख्या केलेली आहे। त्यांचं काय म्हणणं आहे बघा, उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते, म्हणजे एकत्रित करते किंवा स्थापन करते आणि चालवते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते। म्हणजे सरळ सरळ अर्थ असाच आहे की पैसे कमवण्यासाठी तो व्यवसाय, काहीतरी व्यवसाय चालू करतो आणि त्यासाठी काय करतो, तो जोखीम पत्करतो, म्हणजे अगोदर भांडवलाची गुंतवणूक करतो, त्याला काय म्हणायचं, उद्योजक। मग आता उद्योजक कसा असावा, आहे का नाही। मग उद्योजकाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहे त्याची आपण, किंवा समोरची व्यक्ती उद्योजक आहे किंवा नाही हे आपल्याला समजून घेण्यासाठी त्याची काही गुणवैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहे। ती गुणवैशिष्ट्ये एखाद्या व्यक्तीत जर असेल तर निश्चित आपण त्याला उद्योजक म्हणू शकतो। मग पहिलं त्याचं वैशिष्ट्य आहे बौद्धिक क्षमता, तो हुशार असला पाहिजे, बरोबर की नाही। त्याची विचार करण्याची क्षमता सुयोग्य आणि तत्पर असणं आवश्यक आहे। जो हुशार आहे, बौद्धिक आहे, त्याची काहीतरी नवनवीन करण्याची इच्छा आहे, त्याला नवनवीन कल्पना सुचतात, त्याला आपण काय म्हणू शकतो, उद्योजक म्हणू शकतो। म्हणजे उद्योजकामध्ये बौद्धिक क्षमता त्या ठिकाणी काय चांगली असणं गरजेचं आहे, त्याचे सर्जनशील विचार असणं काही आवश्यक आहे, त्याच्याकडे व्यवसायाच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे, हे की नाही। म्हणजे नेमकी व्यवसायाची परिस्थिती काय आहे, मग त्या परिस्थितीचं विश्लेषण करण्याची क्षमता देखील त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे। म्हणजे केव्हा योग्य अयोग्य ते त्याला समजलं पाहिजे आणि तत्पर योग्य अयोग्य मध्ये निर्णय घेण्याची क्षमता त्याची असणं आवश्यक आहे। अशी क्षमता ज्याच्याकडे आहे त्याला आपण उद्योजक म्हणू शकतो। दुसरं वैशिष्ट्य आहे भविष्यातील दूरदृष्टी, म्हणजेच भविष्यकालीन अंदाज, त्याचा विचार किंवा त्याची नजर पुढे पाहिजे, भविष्यामध्ये पाहिजे, भविष्यातला वेध त्याने घेतला पाहिजे। आपला व्यवसाय आत्ता चालू आहे, या व्यवसायाला भविष्यामध्ये काय अडीअडचणी येऊ शकतात याचा अंदाज तो बांधू शकला पाहिजे।
म्हणजे तो तीनही काळामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तीनही काळांचा त्याने सतत काय घेतला पाहिजे, आढावा. भूतकाळात काय झालंय त्या अनुषंगाने वर्तमान काळात आपण व्यवसाय कसा चालवायला पाहिजे, वर्तमान काळात आपला व्यवसाय चालत असताना भविष्यामध्ये आपल्या व्यवसायाला काय अडथळे येऊ शकतात किंवा आपण काय नवीन बदल केले पाहिजे, या सर्व गोष्टी त्याला काय कळाल्या पाहिजे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे कठोर परिश्रम. खूप कष्ट करण्याची त्याची काय पाहिजे, जिद्द पाहिजे किंवा परिश्रम घेण्याची त्याची काय इच्छा पाहिजे किंवा तो परिश्रमी पाहिजे, कष्टाळू पाहिजे. केवळ होईल तसं होईल असं जर तो म्हटला तर त्या ठिकाणी तो उद्योजक होऊ शकत नाही, आहे का नाही. उद्योजक होण्यासाठी त्याला कठोर परिश्रम घ्यावं लागतात, वेगवेगळे विचार घ्यावं लागतात, बाहेरच्या परिस्थितीचं ज्ञान घ्यावं लागतं, काहीतरी नवनवीन कल्पना त्याला सुचून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करावी लागते. म्हणजे त्याची कठोर परिश्रम करण्याची काय पाहिजे, आपण काय म्हणतो त्याला, कठोर परिश्रम जर केले तरच आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होत असतं, आहे का नाही. अभ्यास केला तरच आपण चांगले मार्क्स मिळू शकतो. आणि जर म्हटलो चला होईल पेपर तसे होईल पेपर, आहे का नाही. कोरोनाचा काळ चालू आहे, ऑनलाईन लेक्चर शिक्षक टाकतात, यूट्यूबचे लेक्चर टाकतात, पाहिले तर पाहिले नाहीतर गेले, होईल तसं होईल असं जर म्हटलं तर तुमचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे, दररोजचे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, पुस्तकातील जे स्वाध्याय आहे स्वाध्यायाखालचे प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे, आहे का नाही. कोणता प्रश्न सुटतो कोणता नाही सुटत तो अभ्यासणं गरजेचं आहे, तरच तुम्ही भविष्यामध्ये म्हणजेच पुढे होणारी परीक्षा चांगल्या पद्धतीने देऊ शकतात आणि तुम्ही पासही होऊ शकतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे तांत्रिक ज्ञान, म्हणजे त्याला टेक्नॉलॉजीचं त्या ठिकाणी काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. म्हणजे टेक्निकल नॉलेज त्याच्याकडे जर असेल तर त्याने तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर तो कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. म्हणजेच उद्योजकामध्ये आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तांत्रिक ज्ञान त्याच्यामध्ये असतं. म्हणजे तंत्रज्ञानाचा संगणक असेल किंवा इतर टेक्नॉलॉजी असेल त्या वापरण्याचा त्याला काय असला पाहिजे, अंदाज अनुभव असणं गरजेचं आहे किंवा ते नॉलेज त्याच्याकडं असणं गरजेचं आहे. त्यानंतर संज्ञापन कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल त्याच्याकडं असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. संवाद कौशल्य जे आहे ते त्याच्याकडं चांगल्या पद्धतीचं पाहिजे, आहे का नाही. उत्पादक ग्राहक यांच्यामध्ये संवाद जो आहे किंवा यांच्यामध्ये संवाद साधून देण्याचं स्किल देखील त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. देणारा आणि घेणारा असं त्यामध्ये दोन्हींमध्ये चांगल्या पद्धतीनं समन्वय जर असेल तरच आपला व्यवसाय व्यवस्थित चालू शकतो. लक्षात, म्हणजे उद्योजकामध्ये कम्युनिकेशन स्किल म्हणजे संज्ञापन कौशल्य देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर तो उच्च आशावादी असला पाहिजे, त्याने सतत पॉझिटिव्ह विचार म्हणजे होकारार्थी विचार त्याचे असणं गरजेचं आहे. नाहीतर मग कसं व्हायचं, व्यवसाय टाकायचा आपण एवढे पैसे गुंतवायचे आणि आपल्याला नफा मिळेल का मिळणार नाही हे निगेटिव्ह विचार करणं गरजेचं नसतं. उद्योजकाने नेहमी काय केलं पाहिजे की सकारात्मक विचार केला पाहिजे, मी जर असं केलं तर निश्चित असंच होईल, असे सकारात्मक विचार जर केले तर निश्चित तो काय करू शकतो, त्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकतो. म्हणजे तो काय पाहिजे, उच्च आशावादी. त्यानंतर जोखीम घेणे, तो काय पाहिजे, आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य आहे जोखीम. त्यानं जोखीम घेतली पाहिजे, सतत धोका पत्करला पाहिजे, जोखीम घेतली पाहिजे, जबाबदारी उचलली पाहिजे. आणि ते उचलण्याचं स्किल ज्याच्यामध्ये आहे, जोखीम घेण्याचं स्किल ज्याच्यामध्ये आहे, तो निश्चित उद्योजक होऊ शकतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे आत्मविश्वास. मी जे करतोय ज्याच्यासाठी करतोय जे आपलं उद्दिष्ट आहे ते निश्चित सक्सेस होणारच असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये पाहिजे, हे का नाही. मी 12वीची परीक्षा देणारच आणि त्यामध्ये पास होणारच, चांगले मार्क्स मिळवणारच हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तरच तो काय होऊ शकतो, पास होऊ शकतो, चांगले मार्क्स मिळू शकतो. तसंच उद्योजकाचा आहे, हे का नाही. उद्योजकामध्ये जर आत्मविश्वास असेल तर त्याला ज्या नवकल्पना ज्या सुचतात त्याची अंमलबजावणी केल्यानंतर तो काय करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. म्हणजेच व्यक्तीमध्ये आत्मविश्वास हा देखील खूप महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीनं उद्योजकाची जी वैशिष्ट्य आहे, एवढी जी गुणधर्म ज्या व्यक्तीमध्ये आहे
त्या व्यक्तीला उद्योजक म्हणणं वावगं ठरणार नाही। अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योजक म्हणजे काय, उद्योजक कसा असावा, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासली आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये यशस्वी उद्योजकाची गुण, जो यशस्वी उद्योजक आहे त्याची गुण काय असायला पाहिजे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तोपर्यंत येथेच थांबू। सर्वांना धन्यवाद।